नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, ॲग्रो मराठीला इतकं भरभरून माप दिल्याबद्दल खरंच मी आपला आभारी आहे. मित्र, आजचा विषय की पशुसंवर्धनासाठी व मुरघासाची निर्मिती कशी करावी. आता प्रामुख्याने मुरघास जर करायचा ठरला तर बहुतांश आपल्या इकडे मकेचाच मुरघास केला जात, पण मुरघास हा आपण ज्वारीचा, बाजरीचा, गिन्नीचा, मकेचा हा करू शकतो. आणि म्हणूनसाठी प्रामुख्याने जर मुरघास करायचा असेल तर ते पीक चांगल्या पद्धतीने त्या दाण्याच्या हृदयामध्ये आलं पाहिजे. मग मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तर किमान जर मकेचा मुरघास करायचा असेल तर 2.5 ते 3 महिन्यामध्ये मकेला चांगल्या प्रकारची कणसे येतात. आणि ज्यावेळेस ते हुड्यात असतात त्यावेळेस जर आपण याचा मुरघास केला तर जनावरांना जवळपास चाऱ्याची पुरवणी होते आणि त्या माध्यमातून खाद्याची बचत होते. पण आता प्रामुख्याने जर बघायला गेलं तर मकेचा मुरघास करताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर होताना काही दिसत नाही, आणि म्हणूनसाठी त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण बनवू. मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्या मकेच्या पिकाची कुट्टी करतो आणि ज्यावेळेस आपण ती घरी घेऊन येतो तर प्रामुख्याने आपण त्याच्या डायरेक्टली बॅगा भरतो. आता तसा मुरघास करायचा असेल तर बॅगा ही आता आधुनिक पद्धत आली, पण ॲक्च्युअल इन प्रोसेस जी पद्धत आहे तर व आपल्या पशुसंवर्धनाच्या हिशोबाने व खड्ड्यामध्ये जर हा मुरघास बनवला तर चांगल्या चांगल्या प्रतीचा मुरघास हा तयार होतो. पण आता खड्डं जर जमिनीत केलं तर त्याला पॉलिथिन पेपर आलाच, विशेष करून पावसाळ्यामध्ये जे काही पद्धतीने पर्क्युलेशन पाण्याचं त्या खड्ड्यामध्ये होतं तर निश्चितपणे त्या ठिकाणी ओलावा कायम राहतो. आणि किती नाही म्हटलं तर त्या चाऱ्याला, त्या मुरघासाला तेवढ्या प्रमाणातल्या त्या पाण्यापासून म्हणा, ह्युमिडिटीपासून म्हणा, तर चारा कुजण्याची शक्यता राहत असेल कदाचित. म्हणून आता ही नवीन पद्धत जी अंमलात आली की बाबा पॉलिथिनच्या म्हणण्यापेक्षा ह्या पेपरच्या बॅगा भरून व मुरघास तयार करणे तर एक चांगली हरकत नाही. पण मुरघास ज्यावेळेस बी आपण तयार करू, ज्यावेळेस आपण त्याची कुट्टी करून आणू, तर मका हे मोनोकॉट प्लांट ज्याला म्हणूया आपण, एक दल आणि द्विदल, तर मुरघास करण्याच्या दोन पद्धती दोन चाऱ्यापासून आहेत. तर प्रामुख्याने आपल्याकडं एक दलाची पद्धती वापरली जाते, ज्वारी असो, बाजरी असो, मका असो. तर ज्यावेळेस आपण याची कुट्टी करून घेऊन येतो आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या बॅगा भरायच्या असतात तर सर्वप्रथम त्या कुट्टीवरती जर मनोकाट प्लांट असेल, एक दल जर असेल मकाचा असेल, तर त्याच्यावरती किमान 1% युरियाची फवारणी होणं खूप गरजेचं आहे. आता युरियाची फवारणी ही का करायची? बहुतांश वेळा हा मुरघास बनवताना ही फवारणी करताना कोणी दिसत नाही. आणल्यानंतर डायरेक्टली किती कुट्टी येऊन पडते, ती कुट्टी आल्यानंतर बॅगा आणल्या जातात, डायरेक्ट माणसाच्या साह्याने त्या दाबूदाबू भरल्या जातात, वरचे तोंड बंद करून ठेवून दिल्या जातात. पण मित्र, जर 100 लिटरमध्ये जर 1 किलो युरिया जर टाकून त्याचं पाणी करून जर पाठीवरच्या पंपाने त्या आणलेल्या कुट्टीवरती जर मारलं तर त्या मुरघासाची प्रत ही तुम्ही भरलेल्या बॅगिंगपासून निश्चितपणे चांगली तयार होते. विशेष करून युरियाची 1% फवारणी ही मुरघासावर का मारली गेली पाहिजे याचं महत्त्वाचं कारण एक आहे की मुरघास तयार होताना पोषक अन्नद्रव्याची निर्मिती त्या मुरघासामध्ये होते. दुसरा फायदा हा होतो का मुरघास चांगल्या पद्धतीने मुरतो. आणि तिसरा फायदा हा होतो की मुरघास जर हा 2 महिने टिकत असेल तर तो 3 महिन्याच्या पुढे टिकतो, म्हणजे त्या पटीतली वाढ त्याच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणूनसाठी 1% फवारणी ही युरियाची या कुट्टीवरती झाली पाहिजे. आता मित्रांनो, प्रामुख्याने ज्यावेळेस आपण ही बॅग भरतो तर शक्यतो ही बॅग भरताना, ही कुट्टी भरताना या बॅगमध्ये इतकी दाबून भरली गेली पाहिजे की त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण हे नागण्य असलं पाहिजे, त्याच्यात हवेचं प्रमाण कुठेही हजर राहता कामा. आणि जर बॅग भरताना ही दक्षता आपण घेतली नाही तर आपला पूर्णच्या पूर्ण मुरघास हा 55 ते 60 दिवसानंतर फेल जाऊ शकतो. कारण का, जर हवा त्याच्यामध्ये राहिली तर या मुरघासाचा मुरघास होण्याऐवजी डिकम्पोजिशन
त्या चाऱ्याचं होतं म्हणजे कुजण्याचं प्रमाण त्या हवेमुळं वाढतं, आणि म्हणूनसाठी जो उद्देश आपला आहे की मुर्गा चांगल्या प्रतीचा बनावा तर तसा तो बनत नाही, म्हणूनसाठी मुर्घास करताना कधी पण जागा भरताने सर्वप्रथम कुट्टी आल्यानंतर 1% युरियाची पाठीवरच्या पंपाने व्यवस्थितपणे 100 लिटरमध्ये 1 किलो युरिया टाकून ती पाठीवरच्या पंपाने त्या कुट्टीवर फवारून ती कुट्टी थोड्याफार प्रमाणात व जास्त काही फवारा होत नाही ती व्यवस्थितपणे वाळून वाळून म्हणण्यापेक्षा ते पाणी जे आहे त्याच्यावर पडलेलं ते थोड्याफार प्रमाणात वाळलं पाहिजे, सुकलं पाहिजे, आणि नंतर या बॅगा एअरटाईट ज्याला म्हणूया की हवा न ठेवता भरल्या गेल्या पाहिजे, आणि वरची जी तोंडं आहेत ती पॉलिथिन पेपरच्या सहाय्याने पॅक करून व्यवस्थितपणे या बॅगा सावलीत ठेवल्या पाहिजे. आता मित्रांनो उन्हात बॅगा भरल्या तर काय होतील आणि सावलीत भरल्या तर काय होतील, तर उन्हाचं आधीच तर हा पॉलिथिन पेपर आणि त्याच्यात उन्हाने जर तो बाहेरून तापला तर निश्चितपणे त्या मुरघासावरती या टेम्परेचरचा परिणाम होतो, आणि म्हणूनसाठी जर सावलीमध्ये 25-26 म्हणजे साधारण 18-26 डिग्रीपर्यंत सावलीतलं टेम्परेचर राहतं आणि त्यामध्ये जर हा मुरघास बनवला तर चांगल्या प्रतीचा आणि चविष्ट असा मुरघास हा जनावरांच्या आवडीने खाण्यासारखा बनतो. उन्हात जर ठेवला तर त्याची चव थोड्या वेगळ्या पद्धतीने लागते आणि जनावरं खाण्यामध्ये कदाचित ते कानकुसपणा करू शकतात. मित्र मुरघास हा प्रामुख्याने आपण मक्याचाच बनवतो पण बाजरीचा बनवला तरी या पद्धतीने जर तयार केला तर चांगल्या प्रतीचा होतो, ज्वारीचा केला तर चांगल्या पद्धतीने होतो. आता द्विदलमध्ये जर आपण गेलो तर मग मुग आहे, हरभरा आहे किंवा अन्य प्रकारे, पण ते थोडे कॉस्टली जातात, त्यांचा मार्केट रेटही चांगला मिळतो आणि मुरघास करायला ते परवडत नाही. पण यदा कदाचित जर असं वाटलं कोणाला की बाबा आपल्याला डायकॉट प्लांटमधून मुरघास बनवायचा तर त्याची प्रक्रिया थोडीशी उलटी आहे. करायचं सगळं तुम्हाला असंच आहे पण त्याच्यावरती तुम्हाला किमान 1-1.5 टक्का गुळाचं पाणी 100 लिटरमध्ये करून ते फवारायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅगा भरायच्या आहे, जेणेकरून त्यातले पोषक अन्नद्रव्य मुरघास मुरण्याची क्षमता आणि त्याची टिकाऊ क्षमता त्या पद्धतीने वाढेल. आणि म्हणूनसाठी मित्रांनो मुरघास भारताने एवढ्या दक्षतापूर्वक जर आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे अडचणींच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा पावसाळा हिवाळा गेल्यानंतर ज्यावेळेस उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची आपली मोठ्या प्रमाणात पंचायत होते त्यावेळेस हा मुरघास आपल्याला किमान गायांना दररोजचा 15-20 किलो म्हणजे जवळपास निम्म्या चाऱ्याची भागवण आपण या मुरघासातून करू शकतो. आणि म्हणूनसाठी मित्रांनो जर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण कुठलंही काम केलं तर निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीत त्याचे निकाल येतात आणि आपल्या जनावरांचं व्यवस्थितपणे संगोपन होतं. आता हे व्यावसायिक तत्वावर मुरघास कसा केला पाहिजे, तर व्यावसायिक तत्वावरती व याची नेमकी प्रक्रिया करून आपल्याला जर मार्केटमध्ये विकायचा असेल तर तो कसा असला पाहिजे ते हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं आर्थिक गणित जे आहे एका एकरातून बा आपल्याला नेमकं आर्थिक लाभ किती होऊ शकतो, जर आपण मुरघासाची निर्मिती करून जर मार्केटमध्ये विकली तर त्याचे परिणाम नेमके काय असू शकतात हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच. तर मित्रांनो जर मुरघास बनवायची तुम्हाला जर आता पद्धत ही आवडली असेल तर निश्चितपणे ह्या ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. आणि मित्रांनो प्रामुख्याने एक काळजी निश्चित घ्या की ज्यावेळेस बी ह्या बॅगा भरताल त्यावेळेस निश्चितपणे 1% युरियाची फवारणी करायला काही विसरू नका, किरकोळ विषय पण खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनसाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोवन मराठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम. Thank you.